Jungle. नमस्कार, मी तेजस्विनी गायकवाड. ताजा हालात न्यूज लाईव्ह मध्ये आपले स्वागत. आपण पाहत आहात ताजा हालात न्यूज लाईव्ह. हणेगाव येथील मटका व जुगार बंद करा, एमआयएमची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मागणी. देगलूर तालुक्यातील मौजे हणेगाव येथे सुद्धा मोठ्या प्रमाणात मटका व जुगार सर्रासपणे खुलेआम चालू असून, या मटक्यामुळे गोरगरीब मजूर वर्गाच्या संसाराची राख रांगोळी होत असल्याने येथील मटका व जुगार बंद करण्याची मागणी एमआयएम पक्षाने जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. देगलूर तालुक्यातील मौजे हणेगाव येथे मटका जुगार सर्रासपणे चालू आहे. हणेगाव बसस्थानकाच्या बाजूला अनेक मटका जुगार दुकाने थाटली आहेत. या गोरखधंद्याला मरखेल ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोबाडे यांनीच हिरवा कंदी दिल्यानेच हा धंदा येथे सुरू झाल्याची चर्चा ग्रामस्थातून होत आहे. दररोज नवनवीन दुकाने मटक्याची बुक्की या नावाने उघडली जात आहे. या दुकानाचे काही राजकीय मंडळी ओपनिंग सुद्धा करत असल्याचे त्यांच्याच कार्यकर्त्यांकडून बोलले जात आहे. यावरून असे समजते की स्थानिक राजकीय नेत्याचा आशीर्वाद त्यांना लाभलेला आहे. यामुळे मटका चालण्यावर कोणतीही कारवाई होत नाही. परराज्यातून अनेक लोक मटका खेळण्यासाठी येतात, रात्रंदिवस येथेच थांबतात. त्यांची सोय जाव्यासारखी केली जाते. त्यांच्यामुळे आमच्या गावाची ओळख मटका हणेगाव अशी झाली आहे, असे निवेदनात म्हटले आहे. मटक्यामुळे अनेक गोरगरिबाचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. विद्यार्थ्यांवर, तरुण पिढीवर भयानक वाईट परिणाम होत आहे. तरुण मंडळी जुगारी होत आहेत. शैक्षणिक वातावरण नाहीशी झाले आहे. याला कुठेतरी आळा बसला पाहिजे अशी मागणी एमआयएमचे तालुका उपाध्यक्ष यांच्या अयुब खान पठाण यांनी केली आहे. तर हा गोरखधंदा बंद होईल की स्थानिकासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने चालूच राहणार हे काही दिवसातच कळणार आहे. अयुब खान, अफजल खान पठाण, नयूम शमशुद्दीन चौधरी, मोहम्मद चांदसाब शेख, शादुल मियाँ हैदरसाब बागवान, इसाक शादुल मियाँ चौधरी, निजामुद्दीन मुजावर यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आजच आमच्या ताजा हालात न्यूज लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. ताजा हालात न्यूज ब्युरो, नांदेड. Go.